अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। नमस्कार, माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते। तर या तिघांना मी घेऊन चालले फिश एक्वॅरियम बघायला। तर मी चालली आहे खारघरला, तर 3 वाजल्यापासून ते सुरू होतं, ते रात्री मला वाटतं 9-10 वाजेपर्यंत असेल। तर मग आम्ही आत्ता निघालो आहे दुपारीच बघायला, म्हणजे जास्त गर्दी होण्याच्या आधी आमचं बघून होईल आणि आम्ही घरी येऊ। तर आम्ही आलो इथे खारघरला, तर खारघर महोत्सव चालू आहे ॲक्च्युली। तर आता ना मी तिकीट काढणार आहे, तर पर पर्सन काहीतरी 100 रुपीज तिकीट आहे। हॅपी चलो चलो ए विहंग, फिश बघायचे की खायचे? अरे मी हात पकडते। सुंदर आहे, सुंदर आहे, तुला आवडले का? सुंदर आहे। हे व्हाइट फिश आहे आणि पिंक लाईट आहे त्याच्यावर। झालं, आम्ही आता आलो, वाटतं 4 वाजले, कारण एवढी गर्दी होईल ना। किती छोटे छोटे आहेत, बापरे, है ना? एवढे छोटे हाता एवढा एक फिश बघ त्याला कसा उठवतो त्याचे मम्मी पप्पा असतात त्याचे मम्मी पप्पा आहेत का? कारण की तो काळा आहे। ठीक आहे, डोळे पण उघडलेत, पुकी आहे। रिअल मध्ये बोलतात बटरफ्लाय फिश, बटरफ्लाय। बघ इकडे दिदू, दिदू असं नाही करायचं। खूप बेस्ट आहे बघायला, मस्त वाटत। फिश त्याच्या मधले गेले त्यांचे डोळे पुन्हा गोल गोल झाले। जाऊ दे चल ते पिला।
आणि मोठा हा बघ काय कळत तुला काय फिश आहे तुमच्या गोगे सारखेच भांडतात बघ ते बघ 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 किती मोठ आहे ना मम्मी आपण मेलात पोहोचलो का हो मेला पण आहे मेला पण आहे मेला पण आहे वाटत पण बंद आहे सगळं कारण दुपार आहे ना तर खारघरला आहे हे जे ॲक्वॅरियम जे तुम्हाला दिसत आहे खारघर महोत्सव आहे डीमार्टजवळ सेक्टर 15 तिकडे आम्ही गेलेलो तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद.